नमस्कार, मी अश्विनी आणि आपण पाहताय डिजिटल महाराष्ट्र न्यूज। बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायत हद्दीत गायरान जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेली घरे ग्रामपंचायतीच्या वतीने 29 जणांवर कारवाई करीत जेसीबी मशीनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली। झारगडवाडी गावात गायरान क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे। या मोकळ्या गायरान जमिनीमध्ये अनेक नागरिकांनी विना परवाना अतिक्रमण करून पक्की आणि कच्ची घरे बांधलेली होती। अतिक्रमण मध्ये घरे बांधणाऱ्या लोकांना ग्रामपंचायतीने वारंवार नोटिसा देखील दिल्या होत्या, मात्र लोकांनी जागा मोकळी न केल्याने शेवटी आज ग्रामपंचायतीने मोठा निर्णय घेत पोलीस बंदोबस्त आणि फौज फाट्यासह या अतिक्रमणावर कारवाई करत घरे जमीनदोस्त केली। धन्यवाद। अशाच ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा डिजिटल महाराष्ट्र न्यूज। ग्रामपंचायत, महसूल विभाग व गृह खातं यांच्या संयुक्त विद्यमाने हे बेकायदेशीररित्या घरं गायरानमध्ये बांधली होती। कुठलीही विचारणा न करता अस्ताव्यस्त पद्धतीने बेकायदेशीररित्या घरं बांधली होती, त्याच्यावर संयुक्तरित्या या तिन्ही कारवाई केली। जे समजा बेघर आहेत त्यांना गायरानाचं भविष्यात गावठाणामध्ये रूपांतर करून त्यांनाही ग्रामपंचायत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल। ही जी कारवाई झाली ती योग्यच आहे। तिथून पुढच्या काळात ग्रामपंचायत जे बेघर असतील त्यांना व्यवस्थितरित्या प्लॉट पाडून त्याचा विचार करून ज्यांना घरकुल मजूर आहे त्यांनासुद्धा घरकुल देऊन त्यांनाही ग्रामपंचायत वाऱ्यावर सोडणार नाही। किती जणांवर कारवाई केली आज? रितसर 29 जणांवर कारवाई केली। त्यामध्ये पत्राशेड असेल, गोटे असतील, कच्ची बांधकाम पक्की बांधकाम असतील, परत उकुरडे असतील की जी अस्ताव्यस्त पडले होते। गावचं एक गाव पण गेलं तर थोडं चुकीच्या पद्धतीने हे तर व्यवसाय घडत होते, त्यामध्ये समजा दारूधंद्याचा होता, त्यामुळेही गावाची बदनामी होत होती। त्या ह्या कारवाई निमित्ताने त्या व्यवसायाला सुद्धा आळा बसेल आणि आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र होऊन त्यांना ही जी काही समजा कारवाई झाली ती योग्यच आहे आणि हे जी काही बेघर असतील त्यांनाही सुद्धा भविष्यात गायरानचं गावठाणामध्ये रूपांतर करून त्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत ग्रामस्थ करतील। सांगायला आज मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण काढलं जात आहे आपल्या झारगडवाडी गावाला। मोठ्या प्रमाणात गायरान क्षेत्र आहे, या गायरान क्षेत्रामध्ये खूप लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे। या अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही रितसर पोलीस बंदोबस्त तसेच तहसील ऑफिसकडून परमिशन घेऊन कारवाई करून इथली घरं जमीनदोस्त केलेली आहे। यामध्ये लोकांचा व धंद्यांचाही खूप सुळसुळाट झालेला होता, याचा नागरा गावाला गावातील नागरिकांना महिलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता। या ठिकाणी मी सरपंच तसेच गावातील ज्येष्ठ मंडळी आमचे सदस्य परत गावातील सर्व लोकांनी मिळून हे अतिक्रमणावरती कारवाई केलेली आहे।